तसं तिकडं पण आहे. काय बघायचं आहे काय सोडायचं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे, तिथं सगळी मिळेल. बाकी शिकवणं वगैरे ते गोष्टी आहेत, पण तुम्हाला पहिली गोष्ट जर कळली की कुठले टॉपिक करायचेत आणि कुठले टॉपिक सोडायचेत, अर्धी लढाई तुम्ही इथं जिंकली म्हणून सांगतो. आणि हे करणं आणि याच्यावरती अंमलबजावणी करणं ही खूप अवघड असते. बोलायला सोपं हे करते करते कर, जेव्हा बसायला गेलो अभ्यासाला येईल का नाही असो तसं मनात विचार येतात. ओके, ह्या गोष्टीवरती तुम्हाला फोकस द्यायचा आहे. नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. MCR PGCET तुम्ही अभ्यासाची सुरुवात करत आहात. नेमकी सुरुवात कुठे करायची आहे, कुठल्या गोष्टी करायच्यात, कुठले पुस्तकं वापरायची, नेमकी स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे, एक सुद्धा मनातला प्रश्न तुमच्या म्हणजे राहणार नाही की त्याचं मी उत्तर दिलेलं नाही आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, पूर्ण मी गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहे, फास्ट सांगणार आहे, समजेल या भाषेत सांगणार आहे आणि ऑथेंटिक सांगणार आहे. म्हणजे MCR जेवढे आजपर्यंतचे सगळे प्रश्न आहेत मी सर्व ते प्रश्न वाचलेले आहेत. कुठल्या विषयाला किती प्रश्न आलेत, कसे प्रश्न विचारलेत, त्याचं पूर्ण मी याचं बुकच बनवलेलं आहे आणि ते फ्रीली उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, तर पहिली अभ्यासाची स्टेप तुमच्याकडे पाहिजे किंवा पहिलं पाहिजे काय तुमच्याकडे, तर पहिलं पाहिजे MCR ओल्ड PYQ बुक हे तुमच्याकडे पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, ही गोष्ट खूप महत्वाची आहे की MCR ओल्ड PYQ बुक 2012 ते 2023 किंवा 2024 किंवा जे काही जेपर्यंत तुम्ही MCR अभ्यास करत आहात पुढच्या वर्षीपर्यंत तोपर्यंत ते तुमच्याकडे पाहिजे. फक्त पाहिजे तर काय, ते प्रिंट केलेलं पाहिजे. पहिली ही स्टेप तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यावरून काय कळेल तुम्हाला, ॲग्रोनॉमी असेल किंवा जवळपास 15 विषय MCR आहेत, त्या 15 विषयाला कुठल्या विषयाला कसे प्रश्न विचारलेत, ॲग्रोनॉमी असेल, हॉर्टी असेल, नेमकं कशावरती भर दिलाय, 2012 असेल की त्याच्या आधी पण काय असतील, 2006 वगैरे किती जे प्रश्न असतील, जे जुने प्रश्न असतील ते, आणि आता लेटेस्ट कसे प्रश्न विचारतायत, ती खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं लेटेस्ट पर्यंत ते बघायचं आहे आणि तुम्हाला पॅटर्न कळेल की आजपर्यंत कसे कसे प्रश्न विचारतायत. म्हणजे जवळपास 200 प्रश्नांपैकी जवळपास 40-50% प्रश्न आजपर्यंत विचारलेल्या टॉपिकवरतीच फिरतात. ती आपण आधी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर पण काय ॲडिशन करायची हे त्याच्यावरून कळतं. ओके, एक तर गोष्ट क्लिअर झाली. दुसरं म्हणजे महत्वाचं आहे की कुठले पुस्तकं वापरायचे, ते खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि भरपूर जणांना त्याच्यावरती प्रश्न पडतो की एक पुस्तक वाचल्याने काय होतं का, तर मग मी म्हणतो काहीच होत नाही. पण 100 पुस्तकं वाचले तरी काही होणार नाही, मग नेमकं काय करायचं आहे. हे जे पुस्तकं आहेत टॉपर्स नोट्स आहेत, सॉरी टॉपर्स, सुंदा, इसेन्शियल, RK शर्मा, लातूर नोट्स किंवा अजून कुठली पण नोट्स असू देत, या सगळ्यापैकी काय म्हणतोय मी, या सगळ्यापैकी एक नोट्स फक्त पहिली घ्यायची. समजा ही नोट्स आहे, नोट्स ए ही माझी नोट्स आहे, ही एक नोट्स मी पहिल्यांदा वापरलेली आहे. तिच्यातलं सगळं जेवढं आहे पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत पूर्ण गोष्टी समजून घ्यायच्या. आता सर काही पण विचार आहे एक नोट्सपैकी, ती एक नोट्स कुठली असेल, ह्या 1, 2, 3, 4, 5 पाचपैकी किंवा अजून कुठल्या 4-5 असतील मार्केटमध्ये, त्याच्यातल्या याच्यापैकी कुठली पण एकच निवडायची. ओके, कुठली निवडायची, कुठली पण निवडू शकता, कुठली पण असेल ती, कशाला चॉईस काय, सर माझ्याकडे ही आहे वापर, सर माझ्याकडे ही आहे, कोणाकडे 5 जणांकडे 5 नोट्स असतील वापर, अजून दुसरी एखादी असेल वापर, एक नोट्स बेस मानली. ओके, त्याच्यानंतर ही 100% झाली सर, आता काही पण विचार अर्ध्या रात्री, जवळपास मला याच्यातलं 80% मला येत आहे, मग याच्यातल्या एक्स्ट्रा गोष्टी शोधून मग याच्यातले दुसरी नोट्स तुम्ही बघू शकता. मग तुम्हाला कळेल की सर ह्या सगळ्या नोट्समध्ये जवळपास 70-80% कॉमनच आहे, मग याच्यात थोडंसं 10% वेगळं आहे, याच्यात 10%, याच्यात 10%, थोडं थोडं वेगळं आहे, तेवढं तुम्ही लिहून घ्याल, तेवढे पेजेस झेरॉक्स कराल, संपला विषय, तुमचा वेळ वाचेल. तू म्हणाल मग या सगळ्यात नोट्स विकत घ्यायच्या कशाला, मित्राची घ्यायची. ओके, 1-2 तासात 4 तासात पूर्ण चाललं की कळून जाते कार्यक्रम. कळलं तुम्हाला पहिली स्टेप MCR ओल्ड PYQ, दुसरी स्टेप या 5 पैकी किंवा अजून 10 मार्केटमध्ये असतील त्याच्यातली एक, त्याला आपण बेस मानायचंय आणि त्याच्यात ॲडिशन करायचंय, त्याच्यातल्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या, त्याचं कळलं पाहिजे तुम्हाला. समजा तुम्ही लातूर नोट्स वापरताय की आर के शर्मा वापरताय, कळलं पाहिजे याच्यात कुठले कुठले क्रॉप्स आहेत, अरे याच्यात हे 5 क्रॉप नाही आहेत, मग याच्यात आहेत, एवढे वाचून घ्यायचे, संपला कार्यक्रम. कळतंय ना. चला पुढे जातो. पुढे काय, स्टेट बोर्ड 11वी आणि 12वीचे 100% ऑथेंटिक सोर्स हो, ही वाचून पुरं याची मेन्स द्यायलेत पुरं, राज्यसेवेची जी ऑब्जेक्टिव्ह आता 2024 शेवटची आहे, डेप्युटी कलेक्टर वगैरे झाले पुरं, ही आपण वाचत नाही. ऑथेंटिक तुम्हाला स्पेसिंगच लक्षात येईन, मला हेच कळणं, मला तेच कळणं, मला कुठल्या रोगावर काय मॅनेजमेंट करावं कळणं, ऑथेंटिक मला स्पेसिंग कळणं, मला डेप्थ कळणं, मला हे कळणं, मला ते कळणं, हे जे आहे ना की या पुस्तकात हे दिलंय, त्या पुस्तकात ते दिलंय, इथं जे दिलंय ना भाऊ, हे सरकारनं दिलंय, ह्याच्यातही चुका असू शकतात असं नाही,
जवळपास 95-90% हे ऑथेंटिक सोर्स आहे हे वाचा. ओके, म्हणजे आतापर्यंत किती नोट्स वाचताय? दोनच, एक तर नोट्स, दुसरे हे 11वी 12वी स्टेट बोर्ड. झालं ना? आता टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ पटापट. चला बाकी तुम्ही काय करा, स्वराज्य अकॅडमी ओम सर 94-41-44-24-36 आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आपली टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप बॅच MCR बद्दल जॉईन करायची असेल तर करू शकता, नसेल तरी देखील या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुमचं नाव वगैरे डिटेल्स मला पाठवा, नंबर सेव्ह होईल, माझा स्टेटस तुम्हाला दिसेल. आपलं MCR चं खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. टेस्ट सिरीज मेंटरशिप बॅच घ्यायची असेल नक्की फायदा घ्या. ओके, त्याचा तुम्हाला लाभ होईल आणि लागल्यानंतर नक्की मला मेसेज करून सांगा की मी VG ला लागलो, आनंद होईल आपल्याला. ओके, असं नाही की बा टेस्ट सिरीज घेतलीच पाहिजे, पण घेतली तर भलं होईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला पुढे जाऊयात आपण. आता काय की सर, मग दोन नोट्स आतापर्यंत वापरतोय आपण, एक तुमचं MCRचं ओल्ड PIKचं बुक हे तर आहे, ते दररोजच वाचायचं, उशाला ठेवायचं. ते दुसरी गोष्ट कुठली पाहिजे आपल्याकडे? दुसरी गोष्ट पाहिजे आता त्या 5 पैकी 1 नोट्स, तिसरं 11वी 12वी स्टेट बोर्ड, आणि चौथं आहे परभणीची MCQ नोट्स. त्याच्यात ओल्ड आहे आणि न्यू आहे, आता काय फरक आहे? ते तुमच्याकडे जी असेल ती आधी करा. ओके, त्याच्यातले सब्जेक्ट वाईज त्याने दिलेत, चांगल्या पद्धतीने दिलेत, त्याच्यात पण काही चुका असू शकतात, त्या पण तुम्ही ओव्हरकम करा. म्हणजे असं नाही की आता 100-1000 MCQ काढले तर 100% 1000-1000 बरोबर असतील, जे चुकतील ते तुम्ही करेक्ट करून ओके करा, कार्यक्रम वाचा. ओके, हे आहे तुमचं स्पेसिफिक. त्याच्यानंतर Volume 1 आणि Volume 2, आता ह्याच्यात पण परभणी नोट्स वाचत असताना पण समजा उदाहरणासाठी म्हणतोय, लगेच पोर धरतात शब्दाला, सर 1000 नाही त्याच्यात जास्त आहेत. उदाहरणासाठी समजा त्याच्यात 1000 आहेत, ते 10 विषयात डिवाइड केलेले आहेत, त्या 1000 पैकी प्रत्येक विषयाचे समजा ॲग्रोनॉमी आहे, त्याच्यातले जवळपास 40 MCQ अवघड आहेत. ओके, पहिल्या वेळेस वाचलं सर, समजा ॲग्रोनॉमीचे 100 आहेत, 100 पैकी 60 लई सोपे आहेत चिल्लर. ओके, दुसऱ्या वेळेस वाचलं सर थोडेसे 40 अवघड वाटत आहे, तिसऱ्या वेळेस वाचलं हा सर याच्यातले 40 लईच अवघड आहेत, किंवा असं होऊ शकतं याच्यातले सर 35 किंवा 30 आपण धरू, सर हे लईच अवघड आहेत, त्याला स्टार करायचं, बस तेवढेच वाचायचं काम आहे, संपला कार्यक्रम. म्हणजे मिनिमम वेळेमध्ये मॅक्सिमम रिव्हिजन आणि पूर्ण 1000 MCQ वाचायचं, असे 30-30 म्हटलं तर किती होतील? 300च होतील. म्हणजे 1000 पैकी जवळपास 300 तुम्हाला वाचायचं, जे परत 300 वाचायला किती वेळ लागेल रे? हा किती वेळ लागेल? 200 MCQ आपण 2 तासात सोडवतोय, 3 तासात, बरं 4 तासात फिनिश. ओके, असं आहे ते. चला जमलं, त्याच्यानंतर काय करायचंय? Volume 1 आणि Volume 2 ते पण काय करायचंय? सब्जेक्ट वाईज समजा ॲग्रोनॉमी वाचायलो, ॲग्रोनॉमीचे पूर्ण पॉईंट्स, मग आजपर्यंत मी वाचलेत, मग आजपर्यंत मी MCQची MCRची ओल्ड PIK माझ्या डोक्यात आहेत, त्या पद्धतीने वाचायचं, असं नाही. Volume 1 घेतलं ह्या सगळंच वाचलं, Volume 2 घेतलं सगळंच वाचलं, असं नाही. तुम्हाला माहीत पाहिजे मी सॉईलचा अभ्यास करतोय ना, सॉईल या Volume 1 आणि Volume 2 मधून आज सॉईल वाचायचं आहे. हा, आज ना आपल्याला काय करायचंय? आज दुसरा विषय वाचायचा, इकॉनॉमिक्स वाचायचं, इकॉनॉमिक्स वाचू आज थोडं नाही, आज एक्सटेन्शन. हा एक्सटेन्शन, त्याच्यात जायचं त्या Volume 1 आणि Volume 2 मध्ये तेवढंच वाचायचं, आज बॉट तेवढंच, त्याच्यात रेस्पिरेशन टॉपिक तेवढाच टॉपिक, एखादा युट्यूबरचा हिंदीमधला व्हिडिओ बघून घ्यायचा, NCERT वगैरे शिकवलेलं असतंय, जमलं, फोटोसिंथेसिस तेवढाच टॉपिक. ओके, म्हणजे टॉपिकला टार्गेट करायचं, मग तुम्हाला मजा येईल. तुम्ही पुस्तकाला टार्गेट करता आणि तिथेच आपण फसतो. ओके, हे सांगणारं कुणी नसतं तुम्हाला, नंतर तुम्हाला अनुभव घेऊन धक्के बुके हाणून मग तुम्हाला कळतं सगळं. आज तुम्हाला मी सांगतोय ना, ओके, म्हणजे एखादी गरम वस्तू आहे, हात लावला की पोळतंय, हे सांगायची गरज आहे का तुम्हाला? तुम्हाला अनुभव आहे, पण लहान लेकराला आपण म्हणतो हात लावू नको पोळतंय, ते ऐकत नाही, मग ते हात लावला की मग रडतंय, मग रडण्यापेक्षा जर तुम्ही आताच ऐकलं मी सांगतोय ते, मग रडायची गरज येणार नाही. ओके, ती गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर काय, MCRच्या ओल्ड PYQ वरून नेमकं करायचंय काय? तर पहिले प्रिंट करायचं ते पुस्तक, मी जे आतापर्यंत सांगितलं त्या स्टेपने यायचं, आणि एक्स्ट्रा पॉईंट जे आहेत सर, मी आतापर्यंत जेवढ्या गोष्टी वाचल्या त्याच्यात हे पॉईंट सापडलेच नाही मला, मग ते मी पण देण्याचा काही प्रयत्न करणार आहे. आपल्या मेंटरशिप बॅच वगैरे त्याचे VGSचा व्हिडिओ टाकतो, त्याच्यात मग तुम्हाला कळून जाईल मी काय काय देणार आहे, ते मग तुम्ही पण शोधायचं आणि मी पण त्याच्यातून तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो, मग तिथं मजा आहे खरी. ओके, इथून सिलेबस तयार होईल, इथून एक्स्ट्रा ऍडिशन पॉईंट्स कशाच्या बेसवरती? MCR ओल्ड PYQच्या बेसवरती. ओके, तुम्हाला क्लिअर दिसतंय का? एकदा चेक करतो, क्लिअर तर दिसत आहेच. ओके, वादच नाही याच्यामध्ये. ओके, क्लिअर दिसत आहे. ओके, 6 पॉईंट तुमचे क्लिअर झालेत. त्याच्यानंतर मायनर्स, आता हे 6 पॉईंट क्लिअर झाले, त्याच्यानंतर मायनर सब्जेक्ट काय म्हणतो मी, मायनर सब्जेक्ट ओल्ड PYQ आणि सिलेबस वाईज पॉईंट
ज्याला तीनच प्रश्न विचारलेत, ज्याला दोनच प्रश्न विचारले, ज्याला सात प्रश्न विचारलेत, पण सिलेबस असा पहाडासारखा दिलाय, त्याला पहिले काय करायचं, मायनर सब्जेक्टची ओल्ड पीवायकी बघायचे, ते बघितले सर तेवढं काही कळत नाहीये, मग काय करायचं, त्याच्या सिलेबस मधल्या पॉईंट्स वाईज जायचं. ओके, पॉईंट्स वाईज त्याचं उदाहरण म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल खाली आहे, ते जॉईन करा, मी त्याच्यावरती सांगतो, किंवा एखादा व्हिडिओ पण टाकतो जमलं तर. ओके, फक्त आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका, स्वराज्य MCR होऊन जाईल सगळा कार्यक्रम. ओके, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. चला पुढे पुढे सर, टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज मध्ये आता टेस्ट सिरीजचं कसं आहे, टेस्ट सिरीज बद्दल पण मी सांगणार आहे की नेमकं टेस्ट सिरीज सोडवलं बऱ्याच जणांचं BP वाढतंय, काही जणांचा कमी होतंय, काय काय भानगडी होतात. ओके, टेस्ट सिरीज आपली असेल 100% असेल. आता पुढच्या SCR ला पण आहे, मागची पण होती, थोडंसं आपण ऍडव्हान्स लेवल अजून करतोय, त्याच्यात आपण काही सब्जेक्ट वाईज पण ठेवल्यात. ओके, काय फुल लेंथ पण ठेवल्यात, एखादी टेस्ट आपण प्रिंटला पण देतो. ओके, की बाबा प्रिंट करून सोडवा, ऍक्च्युअल फील घ्या त्याचा. ओके, त्या पद्धतीने ती आहे, त्याची चौकशी तुम्हाला खाली टेलिग्रामला अपडेट त्याची मिळून जाईल. ओके, दोन्ही टेलिग्रामला, आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आणि आपलं MCR चं टेलिग्राम चॅनल, काहीच वाद नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय की बाबा नेमकं पाठांतर किंवा रिव्हिजनला महत्व आहे, नुसतं वाचायलो, 5 नोट्स घेतल्या, धनायदान कार्यक्रम सुरू आहे, वाचायलो वाचायलो वाचायलो, रिव्हिजनच नाही, काय फायदा आहे त्याचा. रिव्हिजन खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही कमी वाचा, म्हणजे कमी वाचाल तरच फायदा आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सचं तुम्हाला माहिती आहे, डिग्रीमध्ये अभ्यास करत असताना 30, 35, 42, 50, 52 टॉपिक असायचे, किती वाचायचो रे आपण, 10 ते 12 टॉपिक वाचायचो, फार फार 15, आणि तिथंच रिझल्ट आणायचा. बाकीचे उरलेले जे 48 पैकी 50 पैकी उरलेले जे 38, 35 टॉपिक आहेत, ते आपण कधी बघितले का रे, तसंच इकडं पण आहे. काय बघायचंय आणि काय सोडायचंय ते तुम्हाला कळलं पाहिजे, तिथंच सगळी मेक. बाकी शिकवणं वगैरे ते गोष्टी आहेत, पण तुम्हाला पहिली गोष्ट जर कळली की कुठले टॉपिक करायचेत आणि कुठले टॉपिक सोडायचेत, अर्धी लढाई तुम्ही इथंच जिंकली म्हणून सांगतो. आणि हे करणं आणि याच्यावरती अंमलबजावणी करणं ही खूप अवघड असते. बोलायला सोपं, हे कर ते कर ते कर, म्हणजे बसायला गेलो अभ्यासाला येईल का नाही, असो तसं मनात विचार येतात. ओके, ह्या गोष्टीवरती तुम्हाला फोकस द्यायचा आहे. कळलंय, एकदम जांगणकुता झाला, याला उडवतो एकदा, सगळं गिचिड मिचिड झालंय. ओके, जमलं. हा, टेस्ट सिरीज बद्दल बोललो. रिव्हिजन करायचंय, पाठांतर पण करायचंय, नुसतं रिव्हिजन नाही, फक्त कॉन्सेप्ट क्लिअर आहे आणि परीक्षेला गेला. आणि काही गोष्टी सेल्फ वॉलेंटियर आणि क्रॉस वॉलेंटियर अजून भरपूर गोष्टी आहेत, त्या गोष्टी पाठच नाही, मग काही गोष्टी पाठांतर पण पाहिजे. बॉटनिकल नेम असेल, फॅमिली असेल, ओरिजिन असेल, या गोष्टी पाठांतर पाहिजे, किंवा काही सायंटिफिक नेम असतील, भरपूर गोष्टी अशा आहेत, त्याची लिस्ट पाहिजे तुमच्याकडं की मला नेमकं काय पाठवायचे. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. फॅक्च्युअल डाटा, काही करंटवरती काही असेल किंवा काही नावं वगैरे असतील, त्याला पण आपण फॅक्च्युअल डाटा म्हणू शकतो. ते आपल्याला एका पेजवरती लिहून घ्यायचे, असे 5-10 पेजेस करायचे आहेत जे आपल्याला पाठांतर करायचंय. मग तुम्ही सगळं मटेरियल रेडी आहे सर, आता असं असं पाहिजे आपल्याकडे. ओके, ती गोष्ट आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, सेल्फ टॉक किंवा ग्रुप डिस्कशन, स्वतःशी बोलायचे. म्हणजे समजा आता काय, आपण हे ओल्ड पीआर घेऊ, समजा ॲग्रोनॉमी घेतलं, ॲग्रोनॉमी मग त्याच्यात घेतलं खरीप क्रॉप, मग खरीप क्रॉप मध्ये आलं रे 1, 2, 3 असे लिस्ट करायची. हा, आजपर्यंत खरीप क्रॉप वरती कुठल्या कुठल्या क्रॉप वरती प्रश्न विचारलाय रे, ओके, हा असं केलंय का, अरे मग त्याच्यात काय काय विचारलंय, व्हरायटी, हा विचारली व्हरायटी, अरे दुसरं काय विचारलंय, सीड रेट विचारलाय, मग त्याची लिस्ट पाहिजे. म्हणजे आधी क्रॉपची लिस्ट, मग त्याच्यानंतर सब पॉईंटची लिस्ट झालं. हे खरीप आणि रबी किंवा कुठले क्रॉप्स असतील, त्या एका पेजवरती फिनिश सगळं कार्यक्रम. मग तुम्हाला कळतंय, अरे सीड रेट वाचायचंय का, हो सीड रेट वाचायचंय, असं वाचायचंय, हा अरे कसं पेरतात काय, हे वाचायचंय. ओके, हा वीड मॅनेजमेंटवरती प्रश्न विचारलाय, हा जास्त नाही विचारले, कमीच विचारले, अरे त्याच्यावरती काय फवारायचं ते विचारले, मग तुमचं डोकं चालायला लागतं आणि तुम्ही स्वतःला शिकवता, आणि जेव्हा स्वतःला माणूस शिकवतो तेव्हा मग बरोबर गोष्टी होतात. ओके, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. किंवा ग्रुप डिस्कशन, आता हे ग्रुप डिस्कशन म्हणजे ग्रुप चांगला मिळणं अवघड असतंय, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती उपाय काढलाय, स्वतःला शिकवायचं. आता मी जसं तुमच्या शिकवतोय, तर मी स्वतःला ह्या गोष्टी थोडंसं मनन चिंतन करतो की नेमकं पोराला काय सांगायचंय, कशा रीतीनं कसे पॉईंट्स मांडायचे, म्हणून मी हे PPT बनवली. ओके, म्हणजे आधी मी हे केलं, ते लिहून काढलं, पटपट पटपट पॉईंट केले, नंतर ते PPT बनवली. ओके, अशा पद्धतीने असते, स्वतः विचार केला की नेमकं काय पाहिजे विद्यार्थ्यांना, पहिली सुरुवात काय केली पाहिजे, नेमकं मी अभ्यासाला बसलो तर काय केलं असतं, या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. मग तेव्हा त्या गोष्टी इफेक्टिव्ह बनत असतात, नाही तर मग उगाच काहीतरी बनवायचं म्हणून मग तर आवड कार्यक्रम होत असतो. ओके, समजलंय, चला पुढे जाऊयात आपण, आता पटापट पुढे जाऊयात, 10 पॉईंट्समध्ये झालेले 10, पुढे जाऊयात. आता 11वा मुद्दा काय बापा नेमका, आता एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये नोट्स आहेत, ते आधी ताकद लावली, सगळी नॉलेज लावले, नोट्स बनवल्यात, आपण कशाला नोट्स बनवायचे, बोंबलायला आपण नाही बनवायच्या. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण लिहित बसायचं नाही, आपण काय लिहायचं, जे 4-5 पुस्तकं बघितल्यानंतर जे भेटन झालंय तेवढंच लिहून घ्यायचं. ओके, ते आहे नोट्स मेकिंग. अत्यंत कमी
एक तर बनवायचेच नाही पण अत्यंत कमी ओके त्या पद्धतीने बनवायचे काही चार्ट बनवू शकतो आपण किंवा नेमकं पटकन फ्लो चार्ट बनवू लवकर समजतंय जमलं कार्यक्रम ओके किंवा काही फॅक्च्युअल डाटा आहे किंवा काही नावं वगैरे काही मला सर ह्या पाच सहा नावं मला पाठच ते सायंटिफिक लक्षातच राहत नाही तेवढे लिहून घेऊ शकतो आपण पण कधी ते पाच सहा दहा वेळा वाचल्यानंतर की आता सर आता याच्यावरती पाठ होईनच झालाय याला लिहूनच काढतो आता की मग एक असे दहा पेजेस असतील पंधरा पेजेस असतील की जे आपल्याला वाचायचे आहे बस किंवा ही माहिती आहे सर कुठल्याच पुस्तकात नाही आणि शेवटी प्रश्न येऊ शकतो मला वाटायलंय मग जमला कार्यक्रम असा असतंय कार्यक्रम ओके तर ह्या नोट्स करायच्या त्या ओके पण माझं वाटतंय 10% नोट्स काढा म्हणजे 1000 पानं असतील ओके तर ते 100 पानात नका करू माझं म्हणणं आहे 50 पानात करा कारण की ऑलरेडी जे 1000 पानं आहेत त्याच्यावरतीच टिक करा की समजा आता हे पेजेस आहेत याच्यावरती अंडरलाईन करा काही पेजेस आता 1000 पैकी असे 100 पेजेस असतील ज्याचे एकदा वाचायचं काम नाही मग त्याच्यावरती खुली मारून टाका याच्यावरचं काहीच कामाचं नाही संपला कार्यक्रम म्हणजे वेळ वाचवा स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा ओके चला पुढे काय करायचंय काय सोडायचंय आणि काय करायचंय याची यादी पाहिजे आपल्याला ओके म्हणजे कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्नच नाही आहेत ते नंतर करा काय करायचंय ते आधी म्हणजे विषय पण आहेत मेजर विषय आणि मायनर विषय मी मला वाटतं पाच विषय आधी करा असं एमसीआरचा एक प्लेलिस्ट वाटलं तर मी त्याची करतो त्या प्लेलिस्टमध्ये जा आणि पाच विषय आधी करा असा एक व्हिडिओ टाकलेला आहे ते बघा म्हणजे त्या पाच विषयाला जवळपास 100-110 आसपास प्रश्न आहेत म्हणजे 50-60% प्रश्न त्याच पाच विषयावरती आलेत आणि बाकीच्या नंतर राहिलेत तुमची प्रायोरिटी काय असली पाहिजे हे तुम्हाला मी तिथे सांगतोय ओके त्याच्यानंतर काय की मेजर आणि मायनर सब्जेक्टची यादी करा मी आताच सांगितलं पाच विषय आधी बाकीचे नंतर आणि जे एकदमच आहेत जे पाच विषय मिळून काहीतरी प्रश्न येतात मी त्या व्हिडिओ सांगितले ते शनिवार रविवार त्यांना स्पेसिफिक वेळ देऊ म्हणजे समजा एवढे मोठे नोट्स आहेत आणि त्याच्यावरती तीनच प्रश्न विचारले मग त्याची प्रायोरिटी तुमची आधी असेल का ओके कम्युनिटी सायन्स सारखा विषय आधी घेता येईल का तुम्हाला ओके नाही घेता येणार असे एक दोन विषय आहेत ते नंतर घ्यायचे आहेत ओके ती गोष्ट महत्वाची आहे ओके कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात ते मी ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे तो बघून घ्या की त्या प्रॉस्पिट जे आहे एमसीआरचा त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे ते ओके किती मार्क आहेत ते त्याचा चार्ट करायचा आणि ते चिटकून टाकायचं माझा व्हिडिओ बघायचे आधी हे पाच विषय बघा तर कोणत्या विषयाला किती प्रश्न आहेत ते पण एक लिहा एका पेजवरती ते चिटकून टाकायचं जिथे अभ्यास करता येते ते सोबत ठेवा त्याचा वॉलपेपर ठेवा ओके मोबाईलला म्हणजे तुम्हाला लक्षात राहील असं बिमोर पाहिजे त्याच्यावरती की हा जमला कार्यक्रम ओके टेस्ट सिरीजमध्ये मार्क मिळाले टेस्ट सिरीजमध्ये सर लई मार्क मिळाले डन हवेतच 8 रोज अभ्यासच नाही केला काही नाही रे आपण जमलं आता टेस्ट सिरीजमध्ये कोणाची टेस्ट सिरीज असो माझी असो कोणाची असो आणि एखाद्याला कमीच पडले ती 8 दिवस झाला अभ्यासच करेना निगेटिव्ह परिस्थिती काही नाही रे लय मार्क कमी आले या दोन्ही गोष्टी करायच्या नाही जास्त मार्क आले म्हणून हरभऱ्याच्या झाडावर जायचं नाही हा आणि कमी मार्क आले तर हरभऱ्याच्या झाडाखा झोपायचं नाही जाऊन काहीच करायचं नाही फक्त काय करायचंय जास्त आले तर नेमके कशा पद्धतीने आले त्याचं अनालिसिस करायचंय जे चुकले त्याचं अनालिसिस करायचंय आणि कमी आले तरी देखील तेच करायचंय जे आले तर काऊन आले म्हणजे टुक्केबुक्के आणले का आणि जे चुकले ते कशामुळे चुकले त्याच्याबद्दल अनालिसिस करायचं बस एवढंच काम असतंय बाकी पूर चुकणारच कमी मार्क येणारच आणि कोणत्या बापालाही विचारायचं नाही तुला किती पडले घेणार नाही आपल्याला आपण लागलो बस झालं संपला विषय किती मार्क पडले किती रँक होता कोणाचा किती पडले त्याला किती पडले तुला टेस्टमध्ये किती पडले रे तू कोण्या सरची लावली होती तुला एलआयस पडले मग पेपर अवघडच होता सोपाच होता काय घेणं आहे सोडवायचं चुका झाल्या त्याचं अनालिसिस करायचं संपला कार्यक्रम डोक्याला टेन्शनच घ्यायचं नाही मग तुमच्या मित्राला पडले 200 पैकी 170 मग तुम्हाला पडले 70च मग लईच अवघड झालं मग काही मिळा लागतो का नाही की तुम्ही जा तिथं 4 तास बसा त्या पेपर वरती नेमकं काय चुकलंय काय झालंय बस मनाला समाधान होईल तुमच्या उगा कॉम्पिटिशन करू नका कॉम्पिटिशन स्वतःशी करा मग तुम्हाला कळेल की हा जबरदस्त कार्यक्रम व्हायलाय ओके ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला होणारच आजूबाजूचे पोरं सांगा तुला किती पडले सांगायचेच नाही जास्त सांगा चल द्या की समजा पडले तुम्हाला 140 सांगून द्या ओके आणि जास्त 140 पडले तर कमी सांगा जरा 110 वगैरे सांगून टाका त्याला जेवढे पडले ना त्याच्या आसपास सांगा म्हणजे तुम्ही तुम्हाला म्हणणार ना तू आता लय अभ्यास झालाय रे हाय हाय यंदा राहुरी भेटतंय यंदा परभणी भेटतंय हा जमतंय होतंय होतोस तू हो एमएससी करतो काय की मेजर भेटतंय वाटायलंय असले डोक्यातच घ्यायचं नाही एखाद्या 70 पडले तुला तर माय जे भेटत नाही वाटायले मायनर बी भेटत नाही वाटायले काय घेणे काही घेणे नाही कोणाहून तू तसाच जाय उडत तुला 140 पडू तू तुला 70 पडू काही पडून मला किती 70 पडून 140 पडून सांगायचंच नाही कोणाला आज हकली सवा लाखाची मग रिझल्ट आल्यावर लिस्टमध्ये नाव दिसलं ना मग दिसतंय सगळ्याला लागलं रे बॉ ओके ही महत्वाची गोष्ट आहे की कोणी सांगत नाही मी तुम्हाला तळमळीनं सांगतोय ओके चला पुढे जाऊयात आपण त्याच्यामुळे नाराज बिराज होऊ नका की बाबा कमी पडले जास्त पडले काही नाही वाटत बरं त्याच्यावरती व्हिडिओ टाकतो काही प्रॉब्लेम नाही
ओके चला पुढे काय सर, पुढे काय की हां आता मी ऑलरेडी जे मटेरियल सांगितलंय तेवढंच मटेरियल पहिल्यांदा करायचं. तेवढं सर तुम्ही जे सांगितलं ना सर, आता त्याच्यातलं काय पण विचाराव सगळं यायले. मी काय नोट्स प्रोव्हाइड करणार आहे मग आपल्या मेंटरशिप बॅच टेस्ट सिरीज बॅच मध्ये की घ्या, पण बाकीचं आधी झाल्यानंतर तेच झालं नाही त्याच्यातलंच काही झालंय अजून नोट्स जाऊन जमा करायला, ह्या जमा करायला, या अकॅडमीच्या त्या अकॅडमीच्या ह्या पब्लिकेशनच्या त्या पब्लिकेशनच्या हळ ढीग आणि काहीच जमन झालंय असं नाही करायचं. टप्प्याटप्प्याने खायचं, खाल्लं जिरवा म्हणजे घाम गळा, जिरलं हा सर भूक लागली हा काय हां चल जिरव, हा जिरवलं सर खाल्लेलं जिरायले पचायले, खायचं पचवायचं खायचं पचवायचं असं खायचं 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 उलटायचं असं काय कामाचं आहे असं नाही करायचं. त्याच्यामुळे मिनिमम मटेरियल पण मॅक्झिमम रिव्हिजन हेच आहे. आणि त्याच्यासोबत काय करायचं, कन्सेप्ट क्लिअर करायचे. एक नोट्स घ्या, मी ऑलरेडी सांगितले त्याची कन्सेप्ट क्लिअर करा. सिम्पल सिम्पल गोष्टी असतात पण स्वतःला सांगा की रोगिंग म्हणजे काय, स्वतःला शिकवा. अरे काय नाही अनवॉन्टेड प्लांट जे बिनकामाचे झाड आहेत ना, समजा आपण गहू पेरला गहू तर गव्हामध्ये ज्वारीचा असेल नाही काय उपटून टाकायचं संपलं, स्वतःला शिकवा बघा तुमचा कॉन्फिडन्स वाढते. तुम्हाला हे तर सर कोणाला येते, मग हे असं स्वतःला शिकवत जा ना, मग अवघड कन्सेप्ट पण स्वतःला शिकवा सिम्पल भाषेत, मग तुम्हाला कळलं की हा सर आहो सर तुमची सांगितली ट्रिक लाईच भारी व्हायला की दुसऱ्याला ज्ञान देऊ नका, तुमचं ते ऐकणारच नाही. तुम्ही स्वतःला सांगा असं गार्डन मध्ये फिरा दररोज 2 तास शिकवा स्वतःला अवघड अवघड कन्सेप्ट. फाउंडेशन सीड हा हा पहिले कुठलं असतं रे, न्यूक्लियर सीड NBFRC मागे पुढे असेल सिक्वेन्स, हे बघा नॅशनल सीड, न्यूक्लियर सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, रजिस्टर सीड, सर्टिफाईड सीड, नेमकं काय असतंय, हा याचे किती असतंय, ह्याच्यावरती प्रश्न आलाय, हा याची प्युरिटी, हा याचं याचं कुठल्या कलरचं टॅग असतंय, ओके हा असं असतंय, हा याच्यावर MPSC ने प्रश्न विचारला, हो विचारलाय विचारलाय असं तू घ्या आपलं ती सांगायला आपण वाजायलो. आजकाल डिस्कशन म्हणजे काय झालंय माहितीये का, आळस निर्माण झालंय म्हणून गुड डिस्कशन करायला येत, मग उठून जाते तो आळस म्हणून करू नका, उत्साह आला पाहिजे डिस्कशन करायचंय बस म्हणून डिस्कशन करा, नाही तर सेल्फ टॉकचा ऑप्शन मी तुम्हाला दिलाय. स्वतःला शिकवा एनर्जेटिक पद्धतीनं, आक्रमक पद्धतीनं, ओके असाच अभ्यास करायचा आहे. तोड नाही लात मारीन तिथं बोर पाडेन असा कार्यक्रम आहे. आता लात मारेल पाणी काढल्यानं काय होईन झालंय, लात मारीन तिथं बोर पाडेन आणि त्या बोरला पाणी काढेन असं झालंय कार्यक्रम. चला पुढे, लईच एनर्जेटिक व्हायलो मी जाता, हे पण झालं हे पण झालं. शेवटचा 17 आणि 17 शेवटचा मुद्दा आहे, किती वेळ राहिलाय बघू किती वेळ झाला, तर मी ओरडतो इथे बोलतोय तुमच्याशी, 22 मिनिटं झालेली आहेत. एक्झाम टाईम मॅनेजमेंट ही शेवटी पेजावरती व्हिडिओ टाकतो टाईम मॅनेजमेंट कसा करायचा आहे, पण पहिलेच तयारी ठेवायची आपल्याला की पटापट थोडी स्पीड वाढली पाहिजे. पण पहिल्याच दिवशी पहिल्या महिन्याभरात एवढं टेन्शन घेऊ नका, पण MCQ दररोज वाचण्याचा सराव ठेवा. दररोज निदान 50 MCQ वाचण्याचा सराव ठेवा. परभणी MCQ नोट्स आहे ओके, दररोज वाचलेले परत वाचा, फक्त पाठ करू नका समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके हे टाइम मॅनेजमेंट आहे. फुल लेंग्थ टेस्ट मध्ये तुम्ही त्याचा हे करू शकता की निदान अच्छा निदान 5 फुल लेंग्थ टेस्ट सोडवा म्हणजे सोडवा, त्याचे मार्क बघू नका तिकडे काही हरकत नाही, पण टाइम मॅनेजमेंट जमला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट जर झाला नाही कुठे गोल करायचंय काय MCR मध्ये नेमकं ते, आणि शक्यतो म्हणजे मी जे टेस्ट पेपर देणार आहे सहसा आता सध्या ते मी PDF यू देणार आहे सध्या, म्हणजे काय होतं की PDF मध्ये बघायचं किंवा PDF द्यायची प्रिंटला आणि ते OMR ते सोडायचं, त्याचं खूप गरजेचं आहे ते. कारण की बऱ्याच जणांना गोल छा 1-2 गोल केलं, 2-3 गोल केलं, 3-4 गोल केलं, मग कळलं 25-30 प्रश्न सोडवलं सिक्वेन्सच चुकला, बोंबला काय उपयोग आहे तुमचा. मग ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला ट्रायल अँड एरर या टेस्ट सिरीज मध्ये घ्यायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि होणाऱ्या चुकांची यादी करायची आहे. मी ते सर नंबरच चुकला सर, मग 1-2 झाला, 2-3 झाला असं सिक्वेन्स 30 प्रश्नांची चुकली सर, मी ते नाव नंबरच नाही टाकला सर, मग ते मग काळनीलं झालं, मग फाटलंच ते OMR. या सगळ्या चुका प्रॅक्टिस टेस्ट मध्ये करायचं आहे आणि त्याची यादी करायची. सर मी पेपरला बसलो मग BP वाढला, मला धकधकच होऊ लागला, मला असा घाम येऊ लागला, मला तिची आठवण येऊ लागली, मला वेगळंच होऊ लागलं, मला घरचीच आठवण येऊ लागली, मला वाटलं सर मी लागतो का नाही सर, मला लईच कॉन्फिडन्स होता, मग मी काहीच वडील नाही जाऊ म्हणलं असंही होते. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ते टाईम मॅनेजमेंट या व्हिडिओमध्ये सांगतो. आतापर्यंत ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत हा व्हिडिओ ऍप्लिकेशनला जाणार आहे आणि युट्यूबला आहे, याच्यानुसार अजून काही असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा खाली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा नेमकं अजून कशावरती व्हिडिओ टाकायचा आहे. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्वराज्य MCR ते आणि आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल हे दोन्ही आणि आपलं ऍप्लिकेशन जे आहे स्वराज्य अकॅडमी ओम सर हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. आणि अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकायचा आहे आपली टेस्ट सिरीज वगैरे असेल ती जॉईन करा. अशाच जबरदस्त व्हिडिओसह पुढे भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.